नमस्कार मी प्रतिनिधी भीमराव तुर्कमरे बहुजन इथं लाईव्ह आपण पाहतात नरेंद्र मोदी यांनी सफाई कामगारांचा सन्मान केला तुम्ही हा प्रश्न त्वरित सोडवा असे बाबा कांबळे कष्टकरी कामगार नेते यांनी सांगितलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर सफाई कामगारांचा मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढण्यात आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळाव्यातील सफाई कामगार पाय धुवून त्यांचे पूंजन केले होते आदर्श घेऊन असा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगार महिलांचा प्रश्न सोडवावेत असे आव्हान कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी यावेळी सांगितलेले आहे कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने कंत्राटी पद्धतीने काम, पद काम करणाऱ्या साफसफाई कामगार महिलांचा मोर्चा यावेळी पिंपरीचड महानगरपालिकेवर काढण्यात आला होता यावेळी ते बोलत होते की दुपारी तीन वाजता महात्मा फुले येथील पुतळ्यापासून महानगरपालिकेच्या गेटपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी सफाई कामगार महासंघाचे अध्यक्ष संदीप बान झोंबाळे कष्टकरी कामगार पंचायतचे कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे शहराध्यक्ष संभाजी गोरे अमर जयस्वाल सविता लोंडे माया कांबळे रेणुका तोडकर यावेळी उपस्थित होते कंत्राटी कामगारांच्या कायमस्वरूपी कामा कामावर घेण्याचं यावे त्यांना समान आणि किमान वेतन मिळावा प्रॉविडंट फंड मिळावा पंतप्रधान आवास योजनेमध्ये सफाई कामगार महिलांना प्राधान्य देण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सफाई कामगारांची पूजा करतात आणि त्यांच्याच पक्षाची सत्ता मिळलेल्या महानगरपालिकेमध्ये मात्र त्यांची पिळवणूक केली जाते हा विशेष विरोधभास असून पंतप्रधान यांची कृती प्रत्यक्षात उतरली पाहिजे असे यावेळी बाबा कांबळे यांनी सांगितले आहे